उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि थोड्याच वेळात ते सिंदखेड राजा इथं पोहोचतील. सिंदखेड राजा इथं ऐतिहासिक मां जिजाऊ यांच्या जन्मस्थानासह 8 ऐतिहासिक वास्तूंना अजित पवार भेट देणार आहेत. डॉक्टर संजय महाजन आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत. संजय, कसा असेल अजित पवार यांचा सिंदखेड राजाचा हा दौरा? नक्कीच प्रज्ञा, उपमुख्यमंत्री अजित पवार हे थोड्याच वेळापूर्वी सिंदखेड राजा येथे पोहोचलेले आहेत आणि आता सध्या ते जिजाऊ सृष्टी येथे आहेत. तिथून ते आता राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे. आपण सध्या आता राजवाड्या येथेच आहे आणि थोड्याच वेळात अजित पवार येथे येतील. सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक अशा 8 स्थळांना आज अजित पवार हे पुढच्या 1.5 ते 2 तासात भेटी देतील. त्यानंतर त्यांच्या शासकीय 2 बैठकी आहेत आणि त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ते जळगाव जामोद येथे जाहीर सभेसाठी जातील. जाहीर सभा संपल्यानंतर ते औरंगाबादकडे प्रस्थान करतील. एकंदरीत अजित पवारांचा हा संमिश्र दौरा असून यात राजकीय वातावरण त्यामुळे चांगलंच तापलेलं आहे. शेतकरी संघटनेच्या अनेक नेत्यांनी या दौऱ्याला विरोध केलेला आहे. राज्यात कांद्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अजित पवार हे फक्त पर्यटनासाठी सिंदखेड राजा येथे आलेले आहेत असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते करतायत आणि त्यामुळे जिल्ह्यात अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध सुद्धा बघायला मिळतो आहे. प्रज्ञा, संजय, या दौऱ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. शहर अंग्रेजी लागे. वो बहुत दूर है. आपको पता होगा वो ये छोटा वाला ग्लोब लगता है और पता नहीं, मेरी बेटी से जाके मिल लो, शायद उसे मालूम हो. बाबा ने भेजा है. कम हियर. क्यूरियोसिटी. क्यूरियोसिटी नहीं, क्यूरियोसिटी. वो क्या? दैट्स व्हाट ब्रॉट यू हियर. जो तुम्हें यहां तक ले आया. क्यूरियोसिटी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.